चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीत भाजपचाही उमेदवार उतरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसनं ऑनलाईन सर्वेही घेतला आहे मात्र सध्या काँग्रेसमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सात नेते इच्छुक असल्याचं दिसून आलंय त्यामुळे काँग्रेस कुणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ टाकणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती या विस्तृत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कृपाली दाभाडकर आणि आपण पाहत आहे शॉर्ट न्यूज मराठी चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन सर्वेतून काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेण्यात येतोय खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरून कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेसकडून हा सर्वे करण्यात येतोय तर चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार विजय वडेंटीवार आमदार सुभाष धोटे विनायक बांगडे आमदार प्रतिभा धानोरकर मनोहर पाऊनकर प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे चंद्रपूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे धानोरकर हे राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते त्यांच्या निधनाने राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या शून्य झाली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली पत राखण्यासाठी काँग्रेसला ही जागा निवडून आणणे प्रतिष्ठेचे बनले त्यामुळे काँग्रेसने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे म्हणूनच आता काँग्रेसनं ऑनलाईन सर्व्हे करून उमेदवारांचा शोध सुरू केल्याचंही सा सांगितलं जातं आहे चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार शोधण्यासाठी ऑनलाईन सर्व्हे नेमका आता कोण करत आहे असा सवाल केला जातोय तसंच या सर्व्हेमुळे चर्चेलाही उदाहरण आलंय उमेदवार शोधण्यासाठी ऑनलाईन सर्व्हे काँग्रेसनं सुरू केला की इतर कुणी बाळू धानोरकर यांच्या निधनाला आठवडा लोटला नाही तर उमेदवार शोधण्याचीही घाई कुणाला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार शोधण्यासाठी ऑनलाईन सर्व्हे नेमका कोणत्या गटाने सुरू केलाय असे सवाल करण्यात येत आहेत तसंच ऑनलाईन सर्वेत पसंतीच्या उमेदवारापुढे टीका करण्याचं आव्हानही करण्यात आलंय तर मग नेमकी या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि शॉर्ट न्यूज मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा